युती करू ती स्वाभिमानाने करू, लाचार होऊन तुमच्या मागे धावणार नाही. शिवसेना आणि भाजपच्या युतीमधला तणाव काही नवीन नाही, मात्र आता मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर शहकाटशहाच्या राजकारणानं वेग धरलाय. मुंबई पालिकेत शिवसेनेची कोंडी करण्यासाठी राज्य सरकारनं मुख्य लेखापालांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे रस्ते आणि नालेसफाईच्या घोटाळ्याच्या आरोपात अडकलेल्या शिवसेनेची कोंडी झाली आहे. असे किती नेमले तरी आमचा कारभार स्वच्छ आहे आणि त्यामुळे आम्हाला कशी त्याची फिकीर वाटत नाही. परंतु ही नेमणूक करताना थोडं बघायला पाहिजे होतं. त्यांची नेमणूकच स्थायी समितीच्या अखत्यारीखाली कारभाराची चौकशी, जे काही प्रशासन काम करतं त्याची चौकशी करण्यासाठी किंवा त्याचं ऑडिट करण्यासाठी म्हणून त्यांची नेमणूक असते आणि ते त्यांचं काम करतात. मुंबई महापालिकेत मुख्य लेखापाल पद रिक्त होतं. या पदावर महापालिकेबाहेरील कर्मचाऱ्याची नियुक्ती करू नये यासाठी पालिकेतील कर्मचारी संघटना कोर्टात गेली, पण कोर्टानं त्यावर कुठलाही निर्णय दिला नाही आणि ही संधी साधून मुख्यमंत्र्यांनी मनसेच्या मागणीवर मुख्य लेखापालाची नियुक्ती केली. आज बऱ्याचशा कामांमध्ये बरेचसे गैरव्यवहार झालेले आहेत. आज रस्ते असतील, नालेसफाई असतील, आज एज्युकेशनमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे जे गैरकारभार आहेत हे स्थायी समितीच्या निदर्शनास आणून देणं हे त्या चीफ ऑडिटरचं काम आहे आणि ते काम त्यांच्याकडनं अपेक्षित. शिवसेना आणि भाजपच्या वादात राष्ट्रवादीनंही हात धुवून घेण्याचा प्रयत्न केलाय आणि गेल्या 20 वर्षातील खर्चाचं ऑडिट करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार, त्याच्यामध्ये भाजप पण वाटेकरी आहे. आता बघू, ऑडिटर्स इमानदार असतील तर चांगलं होईल. जर तो यांच्यातून सामील झाला तर आणखीन वाटायला करून टाकेल. मुंबईतील रस्ते बांधणीत 352 कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. शिवाय नालेसफाईत 100 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा विरोधकांनी केलाय. त्यात आता भाजपनं मुख्य लेखापालांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सरकारी बाबूंच्या मदतीनं भाजप शिवसेनेवर अंकुश ठेवायचा प्रयत्न तर करत नाहीये ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. वैभव परब, ABP माझा, मुंबई.